आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आम्हाला रोहिणी सापडली आहे, पण काय, तिची डेड बॉडी सापडली आम्हाला. तेही शहराबाहेर. अशी कशी गेली ते रोहिणी, अशी कशी गेली? अरे देवा, मला सोडून का गेलीस तू? पाणी रोहिणी अंग पडत पाणी, अंग कशी काय गेली मला सोडून? काय झालं, काय झालं होतं नक्की मला सांगा. हे बघा, आम्हाला तर एवढं काही सांगता येणार नाही, पण इतकं नक्की सांगू शकतो, तिने आत्महत्या केली नाही, तिचा खून झालाय. काय खून? अहो काय बोलताय, रोहिणीचा खून कसा काय होऊ शकतो? नाही नाही, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला. नाही हो, फार साधी भोळी होती हो माझी पोर, तिचं कोणाशी काही वाकडं नव्हतं, कोणाच्या अर्ध्यात नाही मध्यात नाही, अशी कशी गेली ती? असं कसा खून होऊ शकतो? नाही 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 नाही, काहीतरी तिच्या आयुष्यात घडलं असेल, काहीतरी दुःखद घटना, तिने स्वतःचा जीव घेतला असेल, तिने आत्महत्या केली असेल, तिचा खून नाही होऊ शकत साहेब. जरी आम्हाला तिची बॉडी पाण्यात सापडली असेल, तरी तिच्या मानेभोवती स्ट्रँग्युलेशन मार्क्स आहेत, म्हणजे तिचा गळा दाबून खून करण्यात आलाय. आमचा तपास सुरू आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघतोय. एकदा काय तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तर खरं काय ते कळेलच. मग आता कसं कळणार तिच्या सोबत काय झालंय ते साहेब? कळेल, सगळं कळेल, कारण तिचा फोन स्विच ऑफ होण्याआधी शेवटचं लोकेशन ह्याच एरियातलं होतं. आणि तिला शेवटचं बघण्यातही याच एरियात आलंय. म्हणजे तिच्या बाबतीत हिथंच काहीतरी घडलंय असं म्हणायचंय का तुम्हाला? ते बघा, मला असं काही एक म्हणायचं नाहीये, हे सगळे पुरावे सांगताय. म्हणजे तिला मारणारा इथलाच आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? असू शकतो, म्हणजे बाहेरचाही असू शकतो किंवा इथलाही असू शकतो, काय निश्चित? रोहिणीची शेवटची भेट तुमच्याशीच झाली होती ना? माहित नाही, पण स्टेटमेंट मध्ये तर हेच दिसतंय की तुम्हीच तिच्याशी शेवटचं बोलला होतात आणि त्यानंतर ती कोणालाच दिसली नाही. हो भेटली असेल, पण तो योगायोग पण असू शकतो ना. योगायोग? पण आम्ही असं ऐकलंय की तुमचं आणि तिचं भांडण झालं होतं. नाही अहो, झालं होतं तुमचं भांडण. आमच्याकडे याचा पक्का पुरावा आहे. का झालं होतं भांडण? नाही, आमचं असं भांडण वगैरे काही झालं नव्हतं. मी शीतल भांडण झालं होतं. आमच्याकडे पुरावा आहे की तुम्हीच तिचा खून केलाय. नाही? ओके, चला मला सांगा तुमचं आणि तिचं भांडण का झालं होतं, की तुम्हीच तिला मारलंय? सांगा का मारलं तुम्ही रोहिणीला?
काय कारण होतं, असं काय झालं होतं की तुम्ही तिच्याशी भांडलात आणि तिचा तुम्ही जीव घेतलात? हा सांगा ना. माईकडे बघू नका तुम्ही, तुम्ही मला उत्तर द्या. शीतल मी तुला शेवटचं विचारतोय, का मारलंस तू रोहिणीला? कारण तिला आमचं खरं रूप कळलं होतं. आम्हाला माहिती होत आणि आम्हाला हे पण माहिती आहे की तुम्ही इथे ड्रग्सचं रॅकेट चालवताय. फक्त आमच्याकडे पुरावे नव्हते आणि तो पुरावा आता तू शीतल तू आम्हाला दिलायस. तू आमचा पुरावा आहेस. आणि माई तूही याच्यात अडकतेस. तुम्हा दोघींना मी अरेस्ट करतोय. यू आर अंडर अरेस्ट. इन्स्पेक्टर अरेस्ट करा दोघींना. चला मॅडम. पुढे नाही यायचं. चूज जायला तुझा आहे नाही. माई बंदूक खाली घे. बंदूक बिंदूक काय, जीव घेईन मी तुझा. तुम्हाला काय वाटलं? आता आवाजून पडली माई. माईने चार ची गोली आणि खेळली माईने चार बाजू बाजू. आणि तू नाही माई, तुझ्यामुळे घडलंय सगळं. नाही माई मी सांगते, मी काही केलं नाही. तुला जिवंत नाही सोडणार मी.